कर्नाटक सरकारचं बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीनं बेळगावमध्ये महामेळाव्याचं आयोजन केलंय. या महामेळाव्यासाठी कोल्हापूरमधून ठाकरे शिवसेनेच्या मोठ्या शिवसेनेमधील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं बेळगावकडे जाणार आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांकडून कोल्हापूरच्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय दवणे यांच्यासह प्रमुख नेत्यांना कर्नाटकमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तशा नोटीस देखील बजावण्यात आल्या. तर कर्नाटक पोलिसांकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांसाठी नोटीस जारी करण्यात आलेली आहे. कोल्हापूरमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक नेते मंडळी बेळगावला जाणार आहेत. याच्यावरून आम्हाला एक प्रश्न पडतोय की आम्ही खरोखर घटनात्मक इंडियामध्ये राहतो का कर्नाटकाच्या गुलामगिरीमध्ये राहतो? भारत देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे की नाही? भारत देशाचा राज्यकारभार हा घटनेप्रमाणे चालतो की नाही? अशा प्रकारचा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे आणि इथं आमची मराठी भाषा पूर्णपणे पुसून टाकण्यासाठी हे सरकारचा प्रयत्न चाललेला आहे. 2004 महाराष्ट्र सरकार दावा दाखल केलं, पण यांनी 2006 इथं हे घ्यायला सुरुवात केली. मग तसं जर यांना घ्यायचं होतं तर 1956 पासून का घेतले नाहीत? हा प्रश्न निर्माण होतोय. फक्त बेळगाववरती दावा दाखल करण्यासाठी आणि दावा सांगण्यासाठी हे त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत, पण आम्ही मराठी भाषिक कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात गेल्याशिवाय गपराणार नाही, त्यांच्या दादागिरीला भीक घालणार नाही. पण मला सांगा, सकाळपासून तुमच्या घराच्या बाहेर लोक होती, तुम्ही गावावर नाही इथं पण पोहोचला, तुमच्या पाठीमागं पोलिसांची गाडी आहे. हो आहे की आम्ही आपल्याला अटकेची भीती आम्हाला नाही आहे. बघा, मी परवा सरळ टिळकवाडी पोलीस स्टेशन फोन आला होता, त्यांना सरळ सांगितलं आम्हाला अटकेची भीती नाही आहे, तुम्ही काय करायचं करा, आम्ही महामेळावा घेणारच. आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते अटकेला वगैरे घाबरत नाहीत, पोलिसांना घाबरत नाहीत. आमचा हक्क जो आहे आंदोलन करण्याचा तो आम्ही करणारच. आपण पाहिलं की हे होते मनोहर किनीकर, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आहेत. तर इकडे बघू शकता की पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आलेले. पोलिसांची वाहन देखील आपण पाहतो की बोलवण्यात येत आहे. हे दृश्य आपण पाहू शकतो. एकीकडं संभाजी चौकामध्ये दाखल होण्यासाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते कार्यकर्ते दाखल होत आहेत, पण दुसरीकडे मात्र पोलीस त्या ठिकाणी जाऊ देत नाहीत. मनोहर किनीकर जे आहेत ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आहेत, ते इथून चालत त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात, पण जी गाडी येते ती आपण पाहतोय की या ठिकाणी या सर्व नेत्यांना थांबून आपण पाहतोय की त्यांना अडवलं जातंय. ही दृश्य आपण पाहू शकताय. मनोहर किनीकर आता निघालेले आहेत, त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय. ते अभिवादन करण्यासाठी जातात संभाजी महाराजांच्या पुतळ्याला. तर दुसरीकडे आपण पाहतोय की पोलिसांनी या ठिकाणी गाडी बोलवलेली आहे, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. आपण ही दृश्य बघू शकता की कानडी पोलिसांनी मनोहर किनीकरांना या ठिकाणी अटक करण्याचा प्रयत्न करतायत. त्या ठिकाणी आपण पाहतो की आम्ही हार अर्पण करण्यासाठी जाणार आहोत, तुम्ही आम्हाला थांबू नका, अशा प्रकारची भूमिका. ही दृश्य आपण बघू शकतो. मनोहर किनीकरण महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आहेत, त्यांना या ठिकाणी पोलिसांनी अक्षरशः धक्काबुक्की करत या ठिकाणी घेऊन जाताना दिसतायत. आपण ही दृश्य बघू शकतो. बेळगावमध्ये कशा प्रकारे मराठी भाषिकांच्यावर अन्याय अत्याचार केला जातोय त्याची ही दृश्य आपण बघू शकतो. एकूणच आपण पाहतो की बेळगावमध्ये अशाच पद्धतीचं आंदोलन जे नेहमी केलं जातं, आणि दुसरीकडे आपण पाहतो की लोकशाही पद्धतीनं आम्ही आंदोलन करत असताना तुम्ही आम्हाला अशा प्रकारे बंदिस्त करू शकत नाही, अशा प्रकारची भूमिका आहे. दृश्य आपण बघू शकतो. नेत्यांना कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जातंय, मुस्कटदाबी केली जाते, अशा प्रकारची भूमिका आहे. नेत्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. काय सांगाल तुम्हाला ताब्यात घेतलं? कुठल्याही तरफशाहीला बळी पडणार नाही. आम्ही महाराष्ट्राच्या बापाचे, बेळगाव आमच्या हक्काचे, महाराजांच्या मूर्तीला हार घालणं काय चुकीचं आहे हे सांगा आम्हाला. आपण पाहिलं की महाराजांच्या मूर्तीला हार घालण्यासाठी आम्ही येत होतो असं असताना कर्नाटक पोलिसांनी आम्हाला अटक केलेली आहे, ताब्यात घेतलेली आहे, चुकीचं आहे, अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे. ही दृश्य आपण बघू शकतो. बेळगावमधील आहेत, आणि एकूणच आपण पाहतोय की बेळगावमध्ये नेत्यांना धरपकड केलेली आहे. सकाळपासून त्यांच्या पाठीमागं पोलीस होते, नजर कैद आहेत ते सगळे होते, आणि पण आता मात्र आपण पाहतो की पोलिसांची वॅन गेलेली आहे. या नेत्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. जी दडपशाही आहे बेळगावमधली ती आजही या ठिकाणी सुरू आहे. अशा परिस्थितीत आम्ही आमच्या भावना कशा व्यक्त करायच्या, आमची भूमिका कशी मांडायची, अशा प्रकारचा सवाल सीमा भागातील मराठी बांधव विचारतायत. कॅमेरामन तुमचा प्रताप नाईक, जे 24 तास, बेळगाव.